नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी तसेच काँक्रीटीकरण करण्याच्या मागणीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आंदोलनापुढे सिडको प्रशासन नमले असून येत्या रविवारीपर्यंत उड्डाणपुलावरील खड्डे भरण्याचे तसेच आठवड्याभरात उड्डाणपुलाच्या चारी बाजूंचे काँक्रीटीकरण करण्याची निविदा काढण्यात येईल असे आश्वासन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले. त्यानंतर भर पावसात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र जर येत्या आठवड्याभरात हे काम झाले नाही तर आमच्यासाठी आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी झालेल्या रस्ता रोको आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला दिला आहे. नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे वाड्या पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाणपुलाची पावसामुळे दुराव्यवस्था झाली आहे. या खड्ड्यामुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भर पावसामध्ये पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रस्ता अडवल्यावर सिडकोचे बांधकाम खात्याचे कर्मचारी अभियंत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही 2 महिन्यात टेंडर प्रोसेस सुरू करतो, तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते, पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले तर काही जण रस्त्यावर झोपले. शेवटी सिडको प्रशासन आंदोलनापुढे नमले असून सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी येत्या रविवारीपर्यंत या उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात येतील तसेच आठवड्याभरात या पुलाच्या चारी बाजूंचे काँक्रीटीकरण करण्याची निविदा काढण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिले. त्यानंतर भर पावसामध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, नितीन पाटील, अजय बहिरा, मनोहर म्हात्रे, तेजस कानपेळे, माजी नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे, राजश्री वावेकर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, भीमराव पोवार, शशिकांत शेळके, दक्षिण भारतीय सेलचे जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडरू, ॲडव्होकेट जितेंद्र घरत, माजी नगरसेविका संगीता कानपिळे, गौरव कानपिळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, पंचायत समितीचे सदस्य राज पाटील, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, खांदा कॉलनी युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उदित नाईक, विवेक होन, अक्षय सिंग, देवांशू प्रभाळे, अशोक आंबेकर, पप्पू साळवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिडकोचा नवीन पनवेलचा जो पूल आहे त्या पुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचे सहकारी भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी यांनी आमच्या सर्व नगरसेवकांनी मिळून निवेदन दिलेलं होतं. हे निवेदन दिल्यानंतर देखील जर सिडको या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने ॲक्शन घेत नसेल, आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. या पुलावर अनेक अपघात झाले. पडलेल्या वेगवेगळ्या खड्ड्यांमुळं रिक्षावाले, टू व्हीलरवाले, चारचाकीवाले सगळ्यांना त्रास होतो, पण या सगळ्याची कुठल्याही पद्धतीनं सिडकोला फिकीर नव्हती. इतक्या मंद गतीनं सिडको याच्या कामाच्याकडे पाहत होतो. शेवटी आंदोलनाचा इशारा दिला आणि आज आम्ही ज्या वेळेला हे आंदोलन करतो आहे त्यावेळेला आम्हाला सिडकोचे सन्माननीय जॉईंट एमडी यांनी आश्वासन दिलं आहे की येत्या आठवडाभराच्या आतमध्ये याचं टेंडर निघेल. हेच टेंडर निघण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोचे चीफ इंजिनियर, एसी एक्झिक्युटिव्ह यांनी याच्या आधी पाठपुरावा केला असता तर लोकांना जो मनस्ताप झाला हा मनस्तापच झाला नसता. आणि त्यामुळे या सर्व ज्या कारभाराची जी पद्धत आहे ही बदलण्याची आवश्यकता आहे. आणि खरं तर लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यामध्ये हे सगळं लवकरात लवकर देण्याची आवश्यकता आहे. हे महापालिकेनं जर करायचं, महापालिकेला निधी लागेल, सिडकोनं तर निधी दिला पाहिजे. सिडको स्वतः करणार नसला तर, कारण सिडकोच्याकडे डेव्हलपमेंट चार्जेस या सगळ्याचे गोळा झालेले आहेत, तर महापालिकेला सिडकोनं निधी द्यावा आणि महापालिकेच्या ताब्यात द्यावं. महापालिकेच्याकडे आम्ही आग्रह धरू की महापालिकेने हे करावं म्हणून, पण जोपर्यंत हे महापालिकेच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत सिडकोनं या सेवा दिल्या पाहिजेत आणि त्या लवकरात लवकर चांगल्या दर्जाच्या दिल्या पाहिजेत हा आमचा आग्रह कायम असणार आहे. आज आंदोलनामुळे काही नागरिकांना त्रास झाला, आम्ही भाजपच्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि
सर्व ज्यांनी ज्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, आमच्या सर्व महिला पदाधिकारी असतील, महिला कार्यकर्ते असतील, आमचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते, या सगळ्यांचंच मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. नागरिकसुद्धा स्वयंस्फूर्तीनं याच्यामध्ये सहभागी झाले, त्या नागरिकांचंसुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाला आमच्यामुळे त्रास झाला त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण सिडको दिलेल्या आंदोलनाच्या नोटिसीची दखल घेत नाही हे आजच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा दिसलंय. हा कारभार जर सिडकोनं बदलला नाही तर आम्हाला अशी आंदोलनं वारंवार करावी लागतील. जरी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आज सत्तेमध्ये असलो तरी एक एक विषयासाठी प्रत्येक वेळेला आमदार काही पाठपुरावा करू शकत नाही, एक एक विषय त्यांच्याकडं प्रत्येक वेळेला घेऊन जाऊ शकत नाही. जे ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते अधिकारी काम चुकारपणा करत असतील तर त्यांना सिडकोनं फैलावर घालण्याची आवश्यकता आहे, त्यांना कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तरच या कारभारामध्ये सुधारणा होणार आहे. ती लवकरात लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. येत्या रविवारच्या आतमध्ये जर हे खड्डे भरून झाले नाही, आठवडाभराच्या आतमध्ये त्यानंतर जर टेंडर निघालं नाही तर पुन्हा आमचा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे. आता तर नवीन पनवेलच्या पुलाच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते आणि हा HDFC सर्कल जिथं आपण उभे आहात आणि जिथं जी ट्रॅफिक तुम्ही बघत आहात, खड्ड्यांची परिस्थिती बघत आहात, यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी आता एक भारतीय जनता पार्टी पनवेल शहर त्या वतीने आता हा रस्ता रोको आंदोलन उभं केलं होतं आणि या आंदोलनासाठी ज्यांच्या मार्गदर्शन केलं ते आमदार प्रशांत ठाकूर हे खास इथं बोलताना बोलत. तुम्ही नवीन पनवेलच्या आज लोकांनी इथं नगरसेवक असतील, माजी नगरसेविका असतील, काही सभापती आहेत, महापौर म्हणून सगळ्यांनी इथे येऊन जे आंदोलनात सहभागी झाले आणि त्याचं आजचं फलित काय झालं तुम्हाला देखील सर्वांना माहिती पडलेले. गेली एक वर्षापासून सिडकोच्या माध्यमात आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो की हे रस्ते टेम्पररी ते दुरुस्त करून देऊ नका, आम्हाला फक्त पेवर ब्लॉक लावतात दोन दिवसांनी पुन्हा ते उखडले जातात पाऊस पडला का, तर एक परमनंट सोल्युशन ज्याला कॉन्क्रीट करण्याशिवाय पर्याय नाही. जसं तुम्ही नवी मुंबई महापालिकेने केलं बघितलं असाल की सगळे जंक्शन्स त्यांनी जे आहेत आणि ब्रिजेस जे आहेत हे त्यांनी कॉन्क्रीट केले आहेत, तशाच प्रकारचा प्रस्ताव इथे गेले एक वर्षापासून त्याच्या मागं होतं. जुलैपासून पुन्हा पावसात खड्डे पडल्यापासून त्यांच्या मागे झाले, परंतु ते तात्पुरती दुरुस्ती करत होती, ही डागडुजी आम्हाला नको होती. म्हणून आज शेवटी या आंदोलनाचा हत्यार आम्हाला उपवास लागला. आजच्या या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सिडकोचे वेगवेगळे अधिकारी, मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असतील, ते स्वतः येत आले, परंतु आम्हाला कॉन्क्रीट प्रपोजल हे जॉईंट टेम्पटीचं जेव्हा आमदार साहेबांना फोन आलं आणि त्यांनी सांगितलंय की पुढील 7 दिवसामध्ये हे जे काही रस्ते आता फुटलेले आहेत ते पूर्ववत आम्ही करून देऊ आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये या पूर्ण कॉन्क्रिटीकरणाची निविदा प्रक्रिया चालू केली जाईल असं आश्वासन मिळतं. आज आम्ही हे आंदोलन मागं घेतलेलं आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीचं आणि पोलिसांनी सहकार्य सर्व सहकार्य केलं, तुम्ही पत्रकार बंधूंनी सहकार्य केलं, गेल्या 2-3 दिवसापासून त्यांनी आम्हाला जो मीडिया कव्हरेज दिलं या सर्वांचं तर सहभागी झालेल्या आंदोलनामध्ये सर्व सहभागी आहेत आम्ही मनापासून आभार मानतो आणि निश्चित या आंदोलनाचा चांगला एक रूपांतर झालेलं आहे. धन्यवाद.